तीनच गाणी आता उरलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला आजचा निकाल कळणार आहे. ती तीन गाणी आपल्याला ऐकायची आहेत. पुन्हा एकदा आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया जुईली जोगळेकर. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, प्रीती का दे साधे मजला. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, गाणं म्हणाली. मला हे जेव्हा जेव्हा मी गाणं ऐकते, इतक्या वेळेला या स्टेजवरून बऱ्याच स्पर्धकांनी हे गाणं म्हटलेलं आहे आणि मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगते की माझं खूप आवडतं गाणं आहे. आता बघूया आपण कोणापासून सुरुवात करूया. कोणापासून? मी म्हणाले मगाशी तसंच की शब्दांचे सगळे एंड्स. तुन तुला होल्ड, तो सूर प्रत्येक सूर होल्ड करायचा, असा नुसताच गेला, आला रे आला गेला रे गेला, असा नको. असा इझी ॲटिट्यूड नाही ठेवायचा गाण्यात. हा, कारण प्रत्येक सुराला जिथे सुरू होतो आणि शेवट शब्दाचा, त्याला महत्व आहे. वाटतं हे पॉप सॉन्ग आहे, लाईट सॉन्ग आहे, परंतु याच्यात खटके मुरक्या अशा अशा ठिकाणी ठेवलेल्या आहेत की त्या नाही घेतल्यास ना तर ते गाणं पूर्ण नाही वाटत. आणि एक्सप्रेशन्स, मला अजूनही तुझ्या पहिलं गाणं तुझ्या एक्सप्रेशन्स तुझी चांगली होती, तशी या गाण्यामध्ये कुठेतरी कॉन्शियस एफर्ट, असं आता हात बंद करून उभी आहेस ना तसंच काहीतरी बंद गायलीस तू, असं नाही, मस्त गा, पण छान गायलीस. तुझं सिलेक्शन मला खूप आवडलं, व्हेरी गुड. जेव्हा कुठलीही लाईन आपण संपवतो किंवा गाण्याचा शेवट करतो तेव्हा हा डेव्हिएट होतो ना सूर, तो नाही होता कामा, सरळ नोट्स लागले पाहिजेत. आणि या गाण्यामध्ये ना एकदम बिनधास्त ॲटिट्यूड जो असतो ना तो एक्सपेक्टेड असतो, आणि जर तो नाही आला त्याच्यामध्ये तर मग ते गाणं पोहोचत नाही लोकांपर्यंत आणि मग आपणही मजा घेत नाही त्या गाण्याची. मला वाटतं जे काय बोलायचं ते ह्या दोघींनी व्यवस्थित सांगितलेलं आहे, तेवढं नीट लक्षात ठेव. छान एक्सप्रेशन्स, छान शब्दोच्चार, छान ताल, छान ठसका, हे सगळं आलेलं आहे. अजून थोडस सुरात पण आलं असतं चाललं असतं, काय टेन्शन नाही लाईक मध्ये. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय, विश ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते चॉकलेट खाणारी अनुष्का कुलकर्णी. श
खूप छान तरी किती छान खूप छान किती छान खूप छान ऑल द बेस्ट तुला किती चॉकलेट्स मिळत आहेत आज बघा थँक्यू तू हे टीव्हीवर पाहिलं होतंस का ना हो पाहिलं होतं आणि आयडिया सारेगम प मध्ये हे सायली पानसे गायली होती तर तिकडनं तुला असं वाटलं की आपण पण हे गाणं बसावं म्हणजे मी आरती अंकल एका टिकेकरजींची खूप मोठी फॅन आहे म्हणून मला वाटलं की आपण हे एकदा तरी गाणं या स्टेजवर म्हणावं म्हणून मी हे गाणं चूज केलं अरे वा व्हेरी नाईस आपण कुणापासून सुरू करूया बेलाताई मला सांग तुझे आदर्श कोण आहेत आरती अंकल कर्टिकेकर मला त्याच आवडतात कारण तुझ्या गाण्यात ना मला ते खूप जाणवत होतं दिसत होतं आणि तुझा अटेम्प्ट अतिशय सुंदर होता आणि तुझा आवाज जो आहे ना त्याचा काय म्हणतात त्याचा गाज जो आहे आवाजाचा किंवा तुझ्या गाण्याची जी स्टाईल आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या प्रकारची गाणी तुला खूप छान सूट होतील खूपच छान गायलीस थँक्यू ऑल द बेस्ट तुम्ही क्लासेस घेता का नाही खरंच आमच्या बाजूचे एक त्यांच्या पुतण्याला यायचं होतं म्हणून म्हटलं मी अजून शिकवत नाही मी अजून शिक्षण घेते असं वाटत नाही पण असं वाटत नाही अजिबात माझा खरंच सल्ला तुला आहे की तू काय ह्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे गाऊ नकोस तू घरी जा कारण तू मोठ्यांमध्ये यायची गरज आहे तू तू बिंदास तू रेग्युलर सारेगमापमध्ये येऊ शकते लिटल चॅम्प्समध्ये काय गरज नाही तुला खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे कोण आहे सांगू मी कसे हे सांगू तो चंबू जो आहे म्हणजे बेसिकली ओठांचा तर तो आपल्याला ऐकायला येतो चंबू तर तो नोटीस करून तो दाखवण्याचा प्रयत्न करणे हे म्हणजे काय म्हणू आपण त्याला फारच पुढची गोष्ट म्हणजे 95% पुढची गोष्ट आहे थँक्यू आणि तू ती फार चांगल्या प्रकारे केलीस तू आत्ता जे गात होतीस ना ते ऐकून मला कोणाची आठवण झाली माहिती आहे एक उदाहरण आठवलं मला एकलव्य कारण आत्ता तू बोललीस की तू आरतीताईंची फॅन आहेस तर ॲक्च्युली मला गाताना तू जे गात होतीस ना आत्ता भास होत होता अगं म्हणून मी तुला म्हटलं की एकलव्य जसा लांब राहून पण गुरूंकडनं मनापासून गुरूंना फॉलो करून तू फॉलो करतेस त्यांना क्या बात आहे व्हेरी गुड म्हणूनच खरं मला वाटतं की गाण्यांमध्ये आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकत नसलो तरी जे आपले आदर्श असतात त्यांची नुसती गाणी ऐकून त्यांचं गाणं ऐकून त्यांच्या मैफिली ऐकून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि जे तू शिकतेस हे दिसतंय तुझ्या आणि आरतीताईंना हे गाणं ऐकून खूप आनंद होईल खूप छान गायलेस तू आणि गाण्यातला जो आत्मा आहे ना जे एक्सप्रेशन्स आहेत ते धरून गायलीस विच इज व्हेरी डिफिकल्ट क्या बात आहे हॅट्स ऑफ व्हेरी गुड आता एक अफलातून गाणं घेऊन आपल्या समोर येतोय रोहित राव साध प्रेमाची मी रोज रोज तळमळतो कोण तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो हे जाण प्रिये जवळ तू ये दोनच दोन मिळाले हा जबरदस्त फंडा करलो दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करलो दिमाग थंडा हा जबरदस्त दिमाग ठंडा हा जबरदस्त फंडा करिलो दिमाग ठंडा
जबरदस्त 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 माझ्याकडे दुसरे शब्द नाहीयेत. फॅन्टॅस्टिक. आता तू असं गाणं म्हटल्यानंतर आपण मी तर सर्वात पहिला अवधूतलाच विचारणार. जबरदस्त जबरदस्त गायलास तू, म्हणजे जबरदस्त. मला जे काय तू जे काय आता दिसतोस ना असा त्या फुल मूड मध्ये मला तुझा फोटो बघ. थँक यू. सॉलिड दिसलास तू, म्हणजे असा एकदम जो हिरो असतो ना, हिरो असा दिसलास. आणि तसंच गायलास तू. आणि आधीच्या गाण्यामध्ये तू इतका चांगला परफॉर्मन्स दिला असल्या कारणाने तुला अशा प्रकारे आपण म्हणतो ना की रॉकिंग किंवा असा बिंदास्त परफॉर्मन्स द्यायला हक्क होता. राहता राहिला प्रश्न कॉम्पोजिशनचा, गाण्याचा आणि तुझ्या निवडीचा, तर जबरदस्त ह्या चित्रपटातलं हे गाणं माझे मित्र अजय अतुल दोघांनी कंपोज केलेलं आहे. मला अजूनही आठवत आहे की जबरदस्तच्या प्रीमियरला मी गेलो होतो आणि बघितल्यानंतर अजय अतुल पाठीमागे जाऊन मी मिठी मारली होती. म्हणत अजय अतिशय छान गाणं बोलव मित्रा तोडलंस असं म्हणून त्याला मिठी मारली होती. आणि अजय म्हणला आता बघूया आपण पोचलं पाहिजे लोकांपर्यंत गाणं यार. मग ते नेहमीची आमची टेन्शन्स आम्ही शेअर केली. तर अजय आज जर का तू एपिसोड बघत असेल तर बघ मित्रा, लोकांपर्यंत गाणं पोचलंच नाही आहे तर ते हिट पण झालेलं आहे. असा जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आपल्या या मित्रांनी आणि तुझ्या गाण्याचा चीज होताना आज तुला इथे दिसतंय. तुला आज जो आनंद होईल हा एक मित्र आणि संगीतकार म्हणून तो मला कळू शकतो. ग्रेट ग्रेट वर्क, ऑल द बेस्ट, कीप इट अप. थँक्यू. बोला. जबरदस्त. थँक यू. आता मला कळलं की हे कपडे तू का घालून आला होतास. अफलातून अतिशय सुरेख. आणि मुख्य म्हणजे असं गाणं गाताना तुझा सूर अजिबात कमी जास्त झाला नाही. नाही तर काय होतं, आपण एक्सप्रेशन्सच्या भरात इकडे तिकडे बघण्याच्या नादात गाणं कुठेतरी पार विसरून जातो आणि फक्त आपले हावभावच लोकांपर्यंत पोहोचतात. पण ते सगळं तू छान मेंटेन केलंस. एकदम मस्त, जबरदस्त. थँक्यू. मग अशी मी म्हटलं तुला की तुला माईक टेक्निक आणि स्टेज टेक्निक हे दोन्ही खूप छान जमलंय. व्हेरी गुड. थँक्यू. फक्त तुझा गळाच नाही, तुझं अख्खं शरीर गात होतं.
खूप छान आणि ते दिसायला खूप छान वाटत होतं. तू आर्टिफिशियली केलं नाहीस ते, हेही मला सांगावं असं वाटेल की गाणं परफॉर्म करायचं म्हणजे काहीतरी मुद्दामून हातवारे करत आणि तोंड इकडे तिकडे करत गायचं असं नसतं. ते तुम्हाला नॅचरली जमलं तर ठीक आहे, नाही तर नॉर्मल गा, कारण ते दिसायलाच नाही तुमच्या ॲक्च्युअल गाण्यावर मग तो परिणाम होतो. तू आत्ता जे केलंस ते खूप नॅचरल होतं. तुझी एनर्जी, तुझा उत्साह हो, तुझ्या अख्ख्या शरीरात सळसळत होता हे मला दिसत होतं आणि त्यानेच तुझं गाणं प्रेझेंटेबलही झालं. पण अर्थात परत पहिले सूर ते तू ठेवलंस म्हणून तुझा तुझ्या परफॉर्मन्सबद्दल पण कौतुक आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. Sa re ga ma ba, ai ya, sa re ga ma ba.